केकेशेट सामाजिक विकास मंडळाच्या वतीने गुरुवारी कामोठे येथे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभाला महिलांनी मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या. महिलांना घरच्या कामकाजातून स्वतःसाठी वेळ मिळावा या उद्देशाने केकेशेड सामाजिक विकास मंडळाच्या वतीने महिलांसाठी गुरुवारी कामोठे येथे हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी सरपंच बेबीताई म्हात्रे, माजी उपसरपंच केके म्हात्रे, बाळाराम चिपलेकर, विश्वनाथ गायकर, राजेश म्हात्रे, शीतल म्हात्रे आदींसह महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी केके म्हात्रे यांनी महिलांच्या हितासाठी मंडळाच्या वतीने करण्यात येणाऱ्या कार्यावर प्रकाश टाकत आपल्या भावना व्यक्त केल्या. ऍक्च्युली हळदी कुंकू समारंभाच्या माध्यमातून एक समाजामध्ये एकत्रितपणे महिला येणं, समाजामध्ये एक चांगल्या प्रकारचा मेसेज जाणं येणाऱ्या पिढीला आणि या समाजामध्ये या महिलांच्या माध्यमातून यांच्या हातून एक चांगलं काम घडो यासाठी हा कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलं होतं. या कार्यक्रमाला फार मोठ्या संख्येने महिला या ठिकाणी उपस्थित राहिल्या आहेत आणि जो समाजसेवेचं काम आम्ही म्हणजे हाती घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आम्हाला म्हणजे हे क्षेत्र असं म्हणतो. स्त्री पुरुष भेदभाव करू नका, प्रत्येक वेळेला आपण मेसेज पाठवतो, परंतु मी आपल्याला सांगतो याच्या माध्यमातून की पुरुषापेक्षा महत्त्व हे महिलाला जास्त द्यायला पाहिजे. पुरुषाला घडवण्याचं काम ही महिलाच करू शकतो, आई मुलाला घडवतो, परंतु आईला जो मान सन्मान आपण देतो त्याच प्रकारचा मान सन्मान आपण आपल्या मिसेसला द्यायला पाहिजे, येणाऱ्या आपल्या मुलीला देखील तसा सन्मान द्यायला पाहिजे. याच्यामध्ये समाजामध्ये कुठेतरी भेदभाव होतो, त्याच्यामुळे महिलेला पूर्णपणे विकास महिलेचा हा कुठेतरी थांबलेला आहे, परंतु आमच्या माध्यमातून समाजामध्ये असलेल्या ज्या घटना ज्या घडत आहेत याच्यावर कुठेतरी बंधन येऊन एक समाजातील महिलेला चांगल्या प्रकारचा मान सन्मान मिळो असा आमचा छोटासा प्रयत्न आहे.